कश्मीरी फाईल चित्रपटाच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत दुर्दैवाचं आहे आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते या चित्रपटाचा उदोउदो करतायत, चित्रपटाचे निर्माते हे भाजपाशी संबंधित आहेत, त्यातनं ही गोष्ट स्पष्ट होते की देशामध्ये सामाजिक दुही पसरवण्यासाठी हा प्रकल्प तयार केला गेला आणि हा जो राजकीय डाव भारतीय जनता पक्षातर्फे केला गेलेला आहे, खेळला गेलेला आहे, त्याच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वतः आहेत. काय वक्तव्य केलं नरेंद्र मोदीजींनी? त्यांनी म्हटलं की कश्मीरी फाईल्स या चित्रपटाच्या माध्यमातून जे समोर आलेलं सत्य आहे ते गेले अनेक वर्ष दडवलं गेलं. मग दडवलं गेलं असेल तर कोणी दडवलं? वाजपेयीजी 6 वर्ष पंतप्रधान होते देशाचे, ते वाजपेयींनी दडवलं का 8 वर्ष तुम्ही पंतप्रधान आहात, तुम्ही दडवलं? आणि एकंदरच असं कोणतं सत्य आहे की जे चित्रपटाच्या माध्यमातून समोर येऊ शकतं आणि सरकार काही करू शकत नाही? आणि खरं सत्य काय आहे? खरं सत्य हे आहे की ज्या वेळेला कश्मीरी पंडितांचं विस्थापन होत होतं त्यावेळेला केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष समर्थित व्हीपी सिंग सरकार होतं आणि त्याचबरोबर जे राज्यपाल तिथे पाठवले गेले होते ते भारतीय जनता पक्षानं पाठवलेले जगमोहन हे राज्यपाल होते. त्या जगमोहनांनी कश्मीरी पंडितांचं संरक्षण करण्याच्या ऐवजी त्यांना पळ काढण्यास भाग पाडलं आणि राजकीय मुद्दा जो 1990 पासून तो आज तक आहे भारतीय जनता पक्ष वापरतोय तो भाजपाला दिला आणि त्या बदल्यात बक्षिसी म्हणून भारतीय जनता पक्षानं जगमोहनांना 4 वेळा खासदार केलं आणि एकदा वाजपेयी सरकारमध्ये मंत्री देखील केलेला आहे. कश्मीरी पंडित तुम्हाला प्रश्न विचारतायत, ते विचारतायत की ज्या वेळेला जगमोहनांनी कश्मीरी पंडितांना पळ काढायला भाग पाडला त्यावेळेला त्यांच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांना बक्षिसी का दिली? व्हीपी सिंग सरकारला तुमचं समर्थन होतं, मग तुम्ही ते समर्थन का काढून घेतलं नाही? आणि सगळा महत्वाचा प्रश्न जो आहे तो आजता गायत भारतीय जनता पक्षाला त्याचं उत्तर देता येत नाही, तो हा की कश्मीरी पंडित हे कश्मीरमध्ये परत कधी जाणार? एकंदरच ज्या पद्धतीचं हे गलिच्छ राजकारण केलं जात आहे आणि कश्मीरी पंडितांचा वापर आणि या मुद्द्याचा वापर राजकीय पोळ्या भाजण्यासाठी केला जातोय त्या भारतीय जनता पक्षाचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत.